नमस्कार मित्रांनो मी, मी अथर्व आदेश चॅनलवर आपले, आपले स्वागत आहे मी आज आपणाला उच्च रक्तदाब याची कारणे आणि उपाय याविषयी माहिती सांगणार आहे त्या अगोदर मित्रांनो आपण जर आपल्या आदेश चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या आदेश चॅनेलला आवश्यकता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा याचबरोबर बेल आयकॉनची घंटी ऑन आणि ऑल करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो आपल्या शरीरामध्ये रक्तदाब कशा पद्धतीने आहे याकडे आपले महिन्यातून एकदा तरी लक्ष असतेच म्हणजेच आपण महिन्यातून एकदा तरी वारंवार तपासणी करत असतो आपला रक्तदाब बी पी शुगर किंवा आपल्याला असणारे आजार कशा पद्धतीने आहेत याची आपण महिन्यातून एकदा तरी तपासणी करत असतो तर मित्रांनो हाच उच्च रक्तदाब याची कारणे आणि उपाय आपण सविस्तर पाहूयात मित्रांनो रक्त हा प्रवास करणारा वाहक आणि प्रदाता आहे ते रक्तवाहिन्यांद्वारे शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात जाते ते विविध कार्य करण्यासाठी आणि जीवन टिकवण्यासाठी आवश्यक असलेले ऑक्सिजन आणि पोषकद्रव्ये वाहून नेते इतकेच नाही तर हे पांढऱ्या रक्तपेशी आणि इतर पेशींना ऊर्जा आणि शरीराच्या विविध अवयवांद्वारे आणि भागांपर्यंत पोचवण्यासाठी एक माध्यम प्रदान करते आपल्या शरीरात रक्त फिरत राहण्यासाठी हृदयाला सतत पंपिंग करणे आवश्यक आहे आणि रक्तवाहिन्यांना प्रवास चालू ठेवण्यासाठी रस्ता प्रदान करणे गरजेचे आहे प्रत्येक हृदयाच्या ठोक्यांद्वारे रक्त एका विशिष्ट दाबाने प्रवास करते हा रक्तदाब किंवा हा दाब रक्तवाहिन्यांना जाणवतो एखाद्याला उच्च रक्तदाब असल्याचे निदान होते तेव्हा हे सूचित करते की रक्तप्रवाह रक्तवाहिन्यांना किंवा रक्तवाहिन्यांच्या आतील भागावर उच्च दाब येत आहे आता मित्रांनो ही आपण जनरल माहिती पाहिली आता पाहूयात हा दाब दोन भागांमध्ये नोंदवला जाऊ शकतो का किंवा मित्रांनो जेव्हा हृदय रक्तवाहिन्यांमध्ये रक्तपंप रक्त करते ज्याला सिस्टोलिक दाब म्हणतात जेव्हा हृदय धडपडणाऱ्या किंवा दडदण दर्ड़न, दडदडण्याच्या दरम्यान आराम करते आणि रक्तवाहिन्यांमध्ये रक्त, रक्त पाठवत नाही अशा क्रियेला डायलोस्टिक दाब असे म्हणतात मित्रांनो उच्च रक्तदाब म्हणजे नक्की काय होते मित्रांनो रक्तवाहिन्यांमधून जास्त दाबाने रक्त आल्यास याचा अर्थ हृदय रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत करत आहे रक्तवाहिन्यांमधील दाब वाढल्यामुळे त्यांच्या आतील बाजूच बाजूवर जोरात ढकलले जाते ज्यामुळे त्यांना नुकसान पोचते रक्तवाहिन्यांना जाड आणि खडबडीत वाटू लागतात जे आतील बाजूवर चरबीयुक्त पदार्थ जमा व्हायला प्रोत्साहन देते यातून रक्तप्रवाह कमी होतो आणि वाढतो हे एक जीवघेणे चक्र असू शकते मित्रांनो अरुंद दामण्या अधिक कष्ट करणारे हृदय आणि रक्त खराब रक्तप्रवाह यामुळे हृदयविकार किडनीचे आजार पक्षघाताचा धोका संभवू शकतो मित्रांनो उच्च रक्तदाब हळूहळू विकसित होतो आणि बहुतेक वेळा लपलेला राहतो उच्च रक्तदाब कारणीभूत ठरणारी अनेक कारणे आहेत जैसे बैठी की जीवनशैली म्हणजे जसे बैठी जीवनशैली वय जास्त वजन किंवा लठ्ठपणा जास्त प्रमाणात मीठ सेवन करणे अल्कोहोल दीर्घकाळ झोप न लागणे उच्च रक्तदाब ही आयुष्यभराची समस्या राहते परंतु त्यावर उपाय करून त्यावर नियंत्रण मिळवता येते निरोगी जीवनशैली यात पोषक आहार आणि नियमित व्यायामाचा चांगला समावेश आहे आता मित्रांनो उच्च रक्तदाब कसा नियंत्रित होतो याविषयी माहिती पाहूयात मित्रांनो उच्च रक्तदाबास कारणीभूत असणारी काही आव्हाने म्हणजे रक्तवाहिन्यांच्या आतील बाजूस फॅट जमा होणे आणि अधिक काम करणारे हृदय हे सूचित करते की फॅटी डिपोजिशन कमी करणे आणि हृदयाची तंदुरुस्ती सुधारणे हे निरोगी वजन राखण्यासह उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी खात्रीलायक उपाय असू शकतात सुरुवातीला सिगारेट ओढणे दारू पिणे यांसारख्या हानिकारक सवयी मर्यादित करणे किंवा नियंत्रणात आणणे आवश्यक आहे हे पदार्थ तणाव निर्माण करू शकतात ज्यामुळे उच्च रक्तदाब वाढतो ज्याला उच्च रक्तदाब देखील असेही म्हणतात आता मित्रांनो आपल्या आहारात या सुधारणा म्हणजे पुढील सुधारणा केल्या तर नक्कीच आपणाला चांगले वाटू शकते मित्रांनो तुमच्या आहारातून कोलेस्ट्रॉलचे जे प्रमाण जास्त असलेले अन्नपदार्थ कमी करा फास्ट फूड तूप लोणी खोबरेल तेल फ्रोझन पदार्थ इत्यादी तुमच्या आहारातून अधिक प्रक्रिया केलेले आणि चरबीयुक्त अन्न पदार्थ कमी करा जसे की चिप्स बिस्किटे केक तळलेले पदार्थ फळे भाज्या बियाणे सोयाबीन यांसारखे संपूर्ण अन्न नियमित खावे तर मित्रांनो यासारख्या आपल्या आहारामध्ये आपण सुधारणा केला तर आपला उच्च रक्तदाब कमी होऊ शकतो आणि मित्रांनो आपण आ आरोगी राहू शकतो आता मित्रांनो आपण उच्च रक्तदाब अधिक अधिक किंवा व्यायाम यासाठी लागणारा कशा पद्धतीने करायचा याचा तक्ता पाहूयात मित्रांनो पहिला आठवडा या दिवशी सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार असे आठवड्याचे सात दिवस आपण एका कागदावर घेऊन काढावेत यामध्ये मित्रांनो आठवडा एक आठवडा दोन आठवडा तीन आणि आठवडा चार म्हणजे एका महिन्याचे आपण थोडक्यात तक्ता तयार करावा यामध्ये सोमवारी आराम करावा पुढच्या दिवशी पाच मिनटे चालणे तीस सेकंद जॉगिंग करणे असे सहा वेळा करणे नंतरनं पुढील दिवशी तीस मिनटे ब्रेक्स वॉक करा पाच मिनटे चाला यानंतरनं पुढच्या दिवशी तीस सेकंद जॉग करा असे सहा वेळा करा यानंतर पुढच्या दिवशी तीस मिनटे ब्रिक्स वॉक करा यानंतरनं पुढच्या दिवशी पाच मिनटे चाला तीस सेकंद जॉग करा असे सहा वेळा करा यानंतर रविवारी तीस मिनटे ब्रिक्स करा वॉक करा असे आपण हा तक्ता पूर्णपणे आपण पाहू शकता आणि हा तक्ता नक्कीच आपण स्क्रीनशॉट मारून आपण कागदावर लिहून या पद्धतीने अंमलात आणू शकता मित्रांनो आम्ही फक्त येथे पहिल्या आठवड्याचीच माहिती सांगितली आहे पुढच्या आठवड्यातही याच पद्धतीने माहिती आहे आराम करणे मिन कितीतरी मिनटे म्हणजेच दोन मिनटे पस्तीस मिनटे चाळीस मिनटे या पद्धतीने चालणे यानंतरनं ब्रिक्स वॉक्स आहेत किंवा काही सेकंद चालणे आहेत किंवा काही वेळा जाणे आहे किंवा हेच काम रिपीट करणे आहे अशा पद्धतीने ही माहिती आहे ही माहिती आपण नक्कीच एका कागदावर लिहून काढावी आणि नक्कीच आपल्याला याचा फायदा होऊ शकतो मित्रांनो आपण हा तक्ता एखाद्या कागदावर लिहून याचा पूर्ण अभ्यास करून विचार करून या पद्धतीने आपण एका महिन्याचे जर नियोजन केले तर नक्कीच आपला उच्च रक्तदाब कमी होऊ शकतो आणि आपल्या आरोग्यामध्ये नक्कीच बदलही होऊ शकतो तर मित्रांनो असा होता आजचा हा विषय उच्च रक्तदाब कारणे आणि उपाय मित्रांनो आपल्याला हा विषय नक्कीच आवडला असेल मित्रांनो आपल्याला जर हा विषय आवडला असेल तर आजच आपल्या आदेश चॅनेलला आवश्यकदा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा याचबरोबर बेलायकॉनची घंटी ऑन आणि ऑल करायला विसरू नका मित्रांनो आपण आम्हाला देत असलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आम्ही आपले भरपूर आभारी आहे मित्रांनो आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये काही व्हिडिओंच्या लिंकही दिलेल्या आहेत त्यानुसार आम्ही बनवलेले आणखी विषय आपण पाहू शकाल आणि त्यांचा आनंदही घेऊ शकाल चला तर मग करताना आजच आपल्या आदर्श चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा याचबरोबर बेलायकॉनची घंटी ऑन आणि ऑल करायला विसरू नका बरं का धन्यवाद